नांदेडच्या लोहा तालुक्यातील मन्याड नदीवरील लिंबोटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे 15 दरवाजे अचानक उघडण्यात आले. या धरणातून अचानक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाल्याने लगतच्या गावांना पुराचा विळखा बसला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने अचानकपणे पाण्याची आवक वाढली आहे. पाणी वाढल्याने 105 दशलक्ष घनमीटर क्षमतेचे लिंबोटी धरण पूर्णपणे भरले. दरवाजे बंद असल्याने सकाळी धरणावरून पाणी वाहत होतं. त्यानंतर तातडीने सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने अनर्थ टळला. नदीकाठच्या डोंगरगाव, चोंडी, दगड सांगवी, बोरी या गावांमध्ये धरणाचं पाणी घुसलं. डोंगरगावांमध्ये तब्बल 23 जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात मात्र खबाळ हवामानामुळे ते परत माघारी पाठवण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. सुदैवाने दुपारी आणि संध्याकाळी पावसाने विश्रांती घेतली आणि पाणी कमी झाल्यानं धरणाचे 11 दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे पाणी झपाट्यानं ओसरलं आणि अग्निशमन दलानं अडकलेल्या सर्व 23 जणांची सुखरूप सुटका केली. लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर आणि रेणापूर तालुक्यात पूरस्थिती गंभीर आहे. त्या ठिकाणी पुरात 22 ते 25 जण अडकले आहेत. मन्याड नदीच्या पुरात 10 जण तर रेणा नदीच्या पुरात 12 ते 15 जण अडकलेत. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी पुणे येथून NDRFच्या टीमला पाचारण करण्यात आलंय. ही टीम लातूरकडे रवाना झाली आहे. तर मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. निलंगा औसा तालुक्यात तेरणा नदीवरच्या उच्चस्तरीय बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आलेत. जळकोट तालुक्यात अतिवृष्टीमुळे मंगरुळमधला पाझर तलाव फुटला. हे पाणी शेकडो एकर शेतात घुसल्यानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. डोंगर कोणाळीमधला साठवण तलाव भरून वाहतोय. इथल्या नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आलाय. तसंच त्यांना सुरक्षित स्थळीही हलवण्यात आलंय. अनेक भागांमध्ये आज भेटी दिल्या. भेटी दिल्यानंतर सोयाबीनचं 100% नुकसान झालेलं आहे. सरकारने तसे आदेशही खालीपर्यंत दिलेले आहेत सर्वे करण्याचे. विविध विमा कंपनी असतील, सरकार म्हणून असतील, जवळपास सरसकट सर्व पूर्वी आदेश असे होते की नदी आणि नाला, पण आता सरसकट सर्वांचे पंचनामे त्या ठिकाणी होत आहेत. आणि नुकसानाच्या बाबतीमध्ये 4 तारखेच्या कॅबिनेटमध्ये मी स्वतः एक प्रतिनिधी म्हणून सरकारचा ही भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर औसा तालुक्याच्या सीमेवर तावजा नदीवरील तावजा मध्यम प्रकल्प गेल्या 6 ते 7 वर्षानंतर पहिल्यांदाच भरलाय. हा प्रकल्प भरल्यामुळे औसा शहर, उटी, वडजी, अलमला, बुधोडा, मांजरा, साखर कारखाना, गंगापूर अशा 6 पाणी पुरवठा योजनेचा पुढील 2 वर्षांचा पाणी प्रश्न मिटलाय. या प्रकल्पातील दरवाजे बंद केलेले असतानाही या दरवाजातून पाण्याची गळती सुरू आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना माहिती दिल्यानंतर ते दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसानं जीवनदान दिले. परतीच्या पावसामुळे उजनी धरण 100% आसपास भरायला आलंय. सध्या हे धरण 99.34% इतकं भरलंय. गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या सोलापूर करता त्यामुळे 2 ऑक्टोबर हा दिवस विशेष आनंदाचा असणार आहे. उजनीमध्ये 117.24 TMC जलसाठा आहे. दरम्यान जलाशयात चांगला पाणीसाठा झाला म्हणजे सिंचनाचे प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतील अशा गैरसमजात जनतेने राहू नये असं भीमा मंडळाच्या अभियंत्यांनी सांगितलं. सोबतच पाणीसाठ्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. आज रोजी 99.34% इतका पाणीसाठा झालेला आहे. आज रात्री उशिरात उशिरा किंवा सकाळी ते 100% भरलेले असेल. यावर्षी नमूद करण्याची गोष्ट अशी आहे की 1 जुलैपासून धरणामध्ये 98 TMC इतका पाणीसाठ्याची आवक झालेली आहे. राज्यातलं हे सर्वात जास्तीत जास्त पाणीसाठा क्षमता असलेलं हे धरण आहे. उजनी जलाशयाची एकूण साठवण क्षमता 117.24 TMC इतकी असून त्यापैकी 53.58 TMC हा लाईव्ह स्टोरेज म्हणजे उपयुक्त साठा आहे आणि त्याचा मृत साठा 63.66 TMC आहे. म्हणजे हे जवळजवळ 45% आणि 55% असा रेशो आहे. हाही हेही वेगळेपण राज्यातल्या उजनी धरणामध्ये आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या काही भागात जोरदार पाऊस झाल्यानं जिल्ह्यातल्या अनेक नद्या नाल्यांना तुडुंब भरून वाहू लागल्यात. मात्र यात नदीला आलेल्या पुरात 2 जण वाहून गेलेत. जिल्हा प्रशासन त्यांचा शोध घेत आहे. बुलडाणा तालुक्यातल्या दहीत फटीवर इथल्या जलयुक्त शिवारामध्ये बांधलेल्या कट्ट्यात पाणी साचलं. त्यामुळे जमेलका आणि सूर्या हे खरं 2 तरुण या ठिकाणी पोहण्यासाठी गेले होते आणि ते सध्या बेपत्ता आहेत. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील गळाटी नदीलाही पूर आलाय. त्यामुळे नदीकाठावरच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. पुरामुळे चाटोरी, बोरगाव, कोनेरवाडी गावांचा संपर्क तुटलाय. चाटोरी माळेगाव रस्ता सध्या बंद आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवडला चांगलं झोडपून काढलं. पावसामुळे नागरिकांची काही प्रमाणात धांदल उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं, तर पावसामुळे वातावरणातही कमालीचा गारवा निर्माण झाला. पिंपरी चिंचवडसह शहराच्या आजूबाजूच्या भागातही पावसानं जोरदार बॅटिंग केली. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस असून ग्रामीण भागात जुन्या घरांची पडझड झाली. विशेष म्हणजे तुळजापूर इथे पडलेल्या पावसामुळे नवरात्रीसाठी आलेल्या भक्तांचे हाल झाले असून मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानाचंही नुकसान झाले. पावसाने रस्त्यावरील प्रसादाच्या स्टॉलधारकांचंही नुकसान झालंय. तसंच मंदिर परिसरातील आराधवाडी भागात रात्रीच्या पावसात घराची भिंत कोसळून एक महिला आणि तिचा एक वर्षांचा मुलगाही ठार झाल्याची दुर्घटना घडली. विशेष म्हणजे दिवसभरात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे तुळजापुरातील भक्तांच्या गर्दीवर विपरीत परिणाम झाला असून भक्तांची संख्याही कमी झाली आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा 16% अधिक पाऊस पडलाय. कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने सरासरीपेक्षा 20-40% अधिक कामगिरी केली आहे. तर विदर्भात मात्र गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यात सरासरी आणि त्यापेक्षाही कमी पाऊस पडला. यावेळी देशभरात सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस होईल असा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे. संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. याकरता तब्बल 6000 सीसीटीव्हींचं जाळच मुंबईभर उभारण्यात आले. आज या सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात केलं जाणार आहे. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी उपाय सुचवण्याकरता नेमलेल्या रामप्रधान समितीनं काही सूचना केल्या होत्या. शहराला सीसीटीव्हीचं सुरक्षा कवच असावं ही त्यापैकीच एक महत्वाची सूचना होती. हल्ल्यानंतर सुमारे 8 वर्षांनी का होईना पण अखेर ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे. दैनिक सामनामधल्या वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर माफी मागितली आहे. मात्र यानिमित्ताने शिवसेनेबाबतचा अपमान आणि अपप्रचार जिव्हारी लागल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी शिवसेना आग्रही असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मराठा मोर्चाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसंच शिवसेनेत व्यंगचित्रावरून कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कोणत्याही माता भगिनींचा अपमान करणं शक्य नाही, पण जो काही एकूण प्रकार करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नामुळे मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात त्या विश्वासाला स्मरून जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतो. गोव्यातले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. वाढती लोकप्रियता भाजपला खटकत होती आणि त्याला पर्रिकरच जबाबदार असल्याचं टीकास्त्र वेलिंगकरांनी सोडलंय. झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसंच समविचारी पक्ष असल्यानं शिवसेनेशी युती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोव्यात शिवसेना 20 जागा लढवणार आहे. यासंदर्भातील उमेदवारी लवकरच जाहीर करू अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर गोव्यातल्या निवडणुका वेलिंगकर यांच्यासोबत लढणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. वेलिंगकरांची भाषा अस्मिता आमच्या पक्षाशी सुसंगत असल्यानं ही युती केल्याचं त्यांनी सांगितलं. तर भाजपाशी युती करण्याची गरज वाटली नसल्याची खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली. ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात उद्धव ठाकरे गोव्यात येणार असून ते सभा आणि बैठका घेणार आहेत. सलमान खानने केलेल्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. सलमान खाननं खुशाल पाकिस्तानात जाऊन शूटिंग करावं अशी टीका देखील राज ठाकरेंनी केली आहे. तर सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सलमान खानवर टीका केली आहे. सलीम खान यांनी सलमान खानला घरात कोंडून ठेवलं पाहिजे असा खोचक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
कुर्ल्यातील डॉक्टर जैन बरुआ प्रायमरी शाळेतर्फे गांधी जयंतीचं औचित्य साधत स्वच्छता अभियानावर पथनाट्य सादर करण्यात आलं. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या अत्याचारावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केलंय. त्यात विद्यार्थ्यांनी आपली सुरक्षा कशी करावी याचीही प्रात्यक्षिकं शाळेच्याच चिमुरड्यांनी सादर केली. नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सर्वत्र राबवत असतानाच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम महिनाभर राबवला जाणार आहे. वसईमध्ये ग्रीन हॅमर या सामाजिक संस्थेकडून पर्यावरण जनजागृतीसाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये विविध 10 शाळांच्या मुलांनी सहभाग घेतला होता. रॅली फॉर प्लॅनेट हे या रॅलीचं ब्रीदवाक्य होतं. जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी 3 किलोमीटर पदयात्रा करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. मुलांसोबतच वसई विरार परिसरातील पर्यावरणप्रेमीही यामध्ये सहभागी झाले होते. नवरात्रोत्सवाचा सोहळा अवघ्या महाराष्ट्रात दिसून येतोय. नवरात्रोत्सवात कारल्याच्या एकविरा देवीच्या दर्शनालाही अनेक देवीभक्त आवर्जून हजेरी लावतात. आगरी कोळी कायस्थ प्रभू लोकांचं हे कुलदैवत आहे. कारला एकविरा देवी मंदिरात घटस्थापनेचा सोहळा संपन्न झाला. देवस्थान ट्रस्टचे सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख यांच्या हस्ते ही घटस्थापना करण्यात आली. कर्णपुऱ्याची तुळजा भवानी माता औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या या कर्णपुरा मातेच्या मंदिरातही नवरात्रोत्सव सुरू झालाय. देवीची विधिवत पूजा आरती करून घटस्थापना करण्यात आली. कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण मराठवाड्यातून भाविक येत असतात. विशेषतः नवरात्रोत्सवात देवी दर्शनासाठी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. पुणे नवरात्र महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, सुरेश कलमाडी ही यावेळी उपस्थित होते. महोत्सवाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं. या महोत्सवाचं हे 22वं वर्ष असून या महोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. विविध कलाकारांनी सादर केलेली गणेश वंदना, आदिशक्तीचा जागर आणि लावणी हे उद्घाटन सोहळ्याचं खास आकर्षण ठरलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.